मनोज रंगे पाटील यांनी दुसऱ्यांदा उपोषण सुरू केलं आणि उभा महाराष्ट्र पेटून उठला. कधी नव्हे ते आमदार मंत्र्यांना अक्षरशः तोंड लपवून पळावं लागलं. त्या अभूतपूर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला यश आलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. ती परिस्थिती निवळून दिवाळीच्या झगमगाटात जनता रमायला लागली असतानाच मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेने वातावरण पुन्हा पेटू लागलं आहे. वास्तविक छगन भुजबळ हे सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांच्या काही हरकती असतील तर त्याबाबत त्यांनी आपले मुद्दे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणं आवश्यक असताना ते ज्या पद्धतीनं जाहीरपणे व्यक्त होत आहेत यावरून शांत झालेला महाराष्ट्र भुजबळांना पुन्हा पेटवायचा आहे का? मुख्यमंत्री एकीकडे इतरांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही या मुद्द्यावर ठाम असताना भुजबळ यांनी घेतलेली भूमिका स्वतःच्याच सरकारच्या प्रमुखावर अविश्वास दाखवणारी नाही का? आणि महत्त्वाचे म्हणजे यापूर्वीच महाराष्ट्रात 20-25 वर्षापूर्वी अनेक मराठा समाजातील व्यक्तींनी आपल्या वंशावळीतील कुणबी दाखले काढले आणि आरक्षणातून IAS IPS सेवेत दाखल झाले. त्यासोबतच राजकीय आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जुन्या नोंदीवरून कुणबी दाखले काढून आरक्षणातून सत्ता सोपान चढल्याचा इतिहास आहे. त्याच मार्गावर चालणाऱ्यांची मानसिकता वाढत असेल तर त्याला आत्ताच भुजबळांचा आक्षेप का आहे? अशा अनेक प्रश्नांचा वेध आपण आजच्या बोलबिंदाच्या या विशेष भागात घेणार आहोत. नमस्कार, मी नितीन शिंदे आणि आपण पाहत आहात बोलबिंदास. आरक्षणाची तरतूद ही उपेक्षित, वंचित आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची केलेली तरतूद म्हणून ओळखली जाते. भारतात स्वातंत्र्यपूर्व काळातच या आरक्षणाची सुरुवात एका मराठा राजाने म्हणजेच राजेश्री शाहू छत्रपतींनी 1902 साली केली. हा इतिहास आहे. कोल्हापूरचे आत्ताचे छत्रपती शाहू महाराज मनोज जारंगे यांना नुकतेच भेटायला गेले तेव्हाही त्यांनी सांगितले की मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. छत्रपती शाहू महाराज यांनी जे सांगितले त्याला इतिहासात आधार मिळतो. हे भुजबळ विसरतात का? आता विषय येतो तो म्हणजे आरक्षण व्यवस्थेत मराठा का नव्हते. तर जेव्हा आरक्षणाची सुरुवात झाली तेव्हा त्या काळात मराठा समाजापेक्षा इतर जाती सामाजिक स्तरावर खूपच खाली असल्याने त्यांच्या आरक्षणाची निकड अधिक होती. काळाच्या ओघात मुठभर सत्ताधारी मराठे अधिकाधिक बलवान झाले तरीही काळाच्या ओघातच वाढलेली लोकसंख्या त्यामुळे जमिनीत संपत्तीत वाटे निर्माण होऊन त्याचे झालेले तुकडे यामुळे मराठ्यांची वाडे बघता बघता कोसळले. ज्याप्रमाणे गावागावात अशा ढासळलेल्या वाड्यांच्या मातीचे ढिगारे दिसतात तीच अवस्था बहुतांश मराठ्यांच्या आर्थिक परिस्थितीत झाली आहे. यावर पहिला आवाज उठवला तो अण्णासाहेब पाटील यांनी. सरकारने त्यांची फसवणूक केल्यानंतर काळाच्या पडद्याआड गेलेल्या या विषयाला कोपर्डीच्या विषयावरून पुन्हा तोंड फुटले आणि मनोज जारंगे यांनी तो ऐरणीवर आणला. मनोज जारंगे यांच्या आंदोलनाने सरकारची पळतावळी थोडी झाली. सरकार हलते आहे हे दिसल्याने सर्वसामान्य मराठ्यांमध्ये जारंगे यांच्या नेतृत्वाबद्दल विश्वास निर्माण झाला. त्यातून महाराष्ट्रात अभूतपूर्व आंदोलन निर्माण झाले. सरकारचे प्रमुख म्हणून हे आंदोलन थांबवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पार पाडली. ते करीत असताना त्यांनी निवृत्त न्यायाधीशांची मध्यस्थी केली असेल तर त्यात गैर काय? मात्र ज्या सरकारने हा निर्णय घेतला त्याच सरकारमधील मंत्री असणाऱ्या भुजबळ यांचा या गोष्टीला असणारा विरोध आणि त्यातून केली जाणारी वक्तव्ये वातावरण कलुषित करणारे आहेत हे मात्र नक्की. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी करतानाही भुजबळ यांनी घेतलेली भूमिका योग्य ठरत नाही. वास्तविक ज्यांच्या वंशावळीत कोणाच्या दाखल्यावर जर कुणबी नोंद आढळली तरच त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा नियम आधीपासूनच आहे. त्याचाच लाभ घेऊन महाराष्ट्रात अनेक जण IAS IPS शासकीय सेवेत आहेत. इतर लाभासाठी पात्र झाले आहेत हे वास्तव आहे. तेही आता नव्हे तर खूप खूप वर्षापूर्वी. एवढेच नाही तर निवडणुकीसाठी OBC आरक्षण पडले तर तरतूद म्हणून कितीतरी जणांनी कुणबी दाखले मागेच काढून ठेवले आहेत. या आंदोलनाच्या निमित्ताने मात्र हे दाखले देण्याच्या प्रक्रियेला सुलभ पद्धतीने गतीने राबविण्याचे आदेश फक्त मुख्यमंत्र्यांनी दिले एवढेच. कारण जातीचे दाखले मिळण्यासाठी तहसील कार्यालयात किती हलपाटे घालावे लागतात हे सर्वांनाच माहिती आहे. ते टाळावे यासाठी प्रक्रिया गतिमान करण्याचे आदेश दिलेत एवढेच आपण यातून म्हणायला पाहिजे. उगाच कोणी अर्ज केला आणि दाखला दिला असे आदेश नाहीत हे का वास्तव समजून घेण्याची आवश्यकता असताना भुजबळांनी या प्रक्रियेवर घेतलेले आक्षेपही वातावरण कलुषित करणार आहेत. मनोज जारंगे यांनी अन्यायकारक पद्धतीने दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. तसेच त्यांनी आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात जो हिंसाचार झाला त्याचे किंचितही समर्थन केले नाही. किंबहुना अशी हिंसा करणाऱ्यांना त्यांनी विरोधच केला. असे असताना जारंगे यांनी सरसकट गुन्हे मागे घेण्याची केलेली विनंती
योग्य नाही असे भुजबळ यांचे म्हणणे आहे. तोही मोठा गैरसमज पसरवणार आहे. स्वतःच्या सरकारच्या भूमिकेवर भुजबळ यांचा विश्वास नसेल तर त्यांनी आपली भूमिका कायदेशीररित्या मांडावी अशी अपेक्षा आहे. त्यासाठी ते जर राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडले आणि मग जाहीरपणे बोलले तर त्यांची जाहीर भूमिका रास्त ठरेल. ज्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करायचे आणि त्याच सरकारच्या विरोधात जाहीरपणे समाजमन कलुषित होईल अशी आपली वैयक्तिक भूमिका मांडत फिरायचे, या पाठचा हेतू काय हे शंकास्पद ठरू शकते. मुळात मंडल आयोगाने ओबीसींना 27% आरक्षणाची शिफारस केली आणि ती तंतोतंत लागू झाली, हेच नेमके दुखणे आहे. जातीच्या संख्येच्या 50% आरक्षण देणे आवश्यक आहे. ओबीसी महाराष्ट्रात किती यावर मतमतांतरे आहेत. काही जणांच्या मते 35% ओबीसी असताना त्यांना 27% आरक्षण कसे हा मुख्य प्रश्न आहे. तर आता ओबीसी नेते समाजाची संख्या 54% असले सांगत आहेत. याच प्रश्नाचे दूध कदूत झाले तर विषय निकाली निघणार आहे. भुजबळ मात्र वास्तवातील जातनिहाय आकडेवारी करण्यास शासनाला भाग पाडण्याऐवजी बेताल वक्तव्य करून ऐन सणासुदीत वातावरण बिघडवत आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारमधील भुजबळ यांचे सहकारी मंत्री शंभूराज देसाई यांनी भुजबळ यांच्या भूमिकेचा ज्या मुद्देसूदपणे समाचार घेतला आहे ते सर्व मुद्दे मराठा समाजाला विशेष भावणारे आहेत आणि भुजबळ यांच्या म्हणण्याचा पुरेपूर समाचार घेणारे सुद्धा आहेत. भुजबळ हे स्वतः सरकारमध्ये असताना त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातनिहाय जनगणनेची मागणी केली असती, त्यासाठी आपले मंत्रिपद पणाला लावले असते तर ते अधिक शोभून दिसले असते. मात्र ते तसे करत नाहीत. मनोज जरांगे यांचा हा प्रश्न महत्त्वपूर्ण ठरतो. भुजबळ यांच्या भूमिकेबद्दल असणाऱ्या शंकेला बळकटी देणारा ठरतो. 40 वर्षांपूर्वी मराठा समाजाला आरक्षणाची गरज कदाचित वाटली नसेल. राज्यातील सर्व सत्तांच्या केंद्रस्थानी मराठे आहेत, ते गब्बर आहेत, म्हणून सर्वच मराठे गब्बर असे समजून आत्ताच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध करणे योग्य नाही. ओबीसी आरक्षणात 1450 जाती आहेत हे जरी खरी असले तरी त्यांची संख्या किती या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास भुजबळ आपली शक्ती का पणाला लावत नाहीत. राज्यात आणि केंद्रात आता त्यांचेच सरकार आहे. तिथं त्यांनी आवाज उठवणे आवश्यक असताना ती जबाबदारी झटकून ते जर नुकत्याच शांत झालेल्या महाराष्ट्राला पुन्हा पेटवणारी भूमिका घेत असल्याची लोकभावना निर्माण होत असेल, शासनाने दिलेली 2 महिन्याची मुदत संपायची वाट न पाहता ज्या पद्धतीने भुजबळ जाहीरपणे बोलू लागलेत, आपणच ओबीसींचे तारणहार कसे आहोत हे दाखवण्याचा ते प्रयत्न करू लागले आहेत, त्यामुळे प्रकाश शेंडगे व अन्य ओबीसी नेते एकीकडे एकवटले जाऊ लागलेत. तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनीही सर्व मराठा लोकप्रतिनिधींनी एकत्र ठाम भूमिका घेण्याची गरज प्रथमच व्यक्त केले. यातून काय चित्र निर्माण होणे होत आहे याचा अंदाज मंत्री असणाऱ्या छगन भुजबळांना येत नसेल का, हा कळीचा प्रश्न आहे. आजचा हा व्हिडिओ आमचा कसा वाटला हे आम्हाला नक्की आपण कमेंट लाईक करून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.